इंडिया मार्क टू बोरवेल हैंडपंप्स मध्ये टेरल्टेक डिसइन्फेक्टिंग रिएक्टर च्या फिटिंग च्या सूचना. जर तुम्ही इंडिया मार्क टू बोरवेल हैंडपंप ची माहिती असलेले फिटर असाल तर तुम्ही टेरल्टेक रिएक्टर डिवाइस हे फिटिंग करू शकता. सुरुवात करताना पंप हेड कवर आणि बोल्ट्स काढा, ते बाजूला काळजीपूर्वक ठेवा. पंपाचं हँडल खाली करा, चेन सपोर्टिंग सपोर्ट चेन असेंब्लीच्या खाली लावा, पंपाच्या हँडलला वरच्या बाजूला उचला. आतला नायलॉक नट सैल करा, नायलॉक नटचा अँकर बोल्ट काढा आणि हँडलमधून चेन खेचा. ह्यासाठी तुम्ही 17 आणि 19 नंबरचा स्पॅनर वापरू शकता. हेड आणि वॉटर टँकला कनेक्ट करणाऱ्या बोल्ट आणि नट्सला ढिले करा आणि काढा. हेड असेंब्ली उचला आणि वेगळी करा, ती बाजूला काळजीपूर्वक ठेवा. चेन बॉटम फ्लॅंजमधील सध्याच्या मार्गामधून जाईल. फ्लॅंज 90 अंशामध्ये फिरवा. मधल्या फ्लॅंजला पकडून कनेक्टिंग रॉड उचला आणि कनेक्टिंग रॉडवाईज ठेवा. याची खात्री करा की आतील रॉड विहिरीत पडणार नाही, त्यासाठी क्लॅम्प किंवा पंप रॉडवाईज आत ठेवा. रॉडवाईज पाण्याच्या टँकच्या टॉप फ्लॅंजवर ठेवा आणि कसून घट्ट करा. मधल्या फ्लॅंजला रॉडवाईजवर टिकवून ठेवा. चेन सपोर्ट काढा आणि टॉप रॉडनी चेन असेंब्ली ढिली करून काढा. चेकनट बाहेर काढा आणि मधलं फ्लॅंज काळजीपूर्वक काढा. रॉड लिफ्टर जोडा आणि त्याला मजबूतपणे पकडा. वाईस उघडा आणि तो काढून टाका. पंप रॉड असेंब्ली हळूवारपणे खाली करा, जेणेकरून ती चेक वॅल्वच्या वरती नीट बसेल. रॉड लिफ्टरचा स्क्रू काढा. पंप रॉड वाईस किंवा क्लॅम्प वापरा आणि वॉटर आउटलेट पाईपचा सेंट्रल रॉड घट्ट असल्याची आणि बोअरवेलमध्ये पडत नसल्याची खात्री करा. आता हँडपंप वॉटर टँकच्या आतमध्ये ओरिंग ठेवा. खात्री करा की ती घट्ट फिट होईल आणि ओरिंग कुठूनही तुटलेली नसेल. टेरल्टेक रिएक्टर हा ओरिंगवर असा सरकवा की तो घट्ट फिट होईल. आणि हे पण लक्षात असू द्या की डिव्हाइस आणि बॉडीमध्ये कोणतंही लिकेज असता कामा नये. सेंट्रल रॉड आपल्या जागेवर क्लॅम्पने थांबवून ठेवा, ज्यामुळे तो खाली पडणार नाही. टेरल्टेक रिएक्टर हा पूर्णपणे आतमध्ये ठेवा. रिएक्टरचा वरचा भाग हा बाजूने पाहिल्यावर हँडपंपाच्या कव्हरखाली असावा. वरच्या भागावर रबराचा तुकडा ठेवा. रायझर पाईप आणि रिएक्टरमध्ये पाण्याची गळती नसावी. हे सर्व पाणी डिव्हाइसमधून जाऊ शकेल आणि शॉर्ट सर्किट होणार नाही याची खात्री करा. वरच्या भागावर सुद्धा पाण्याची गळती नसावी. ह्यानंतर बोरवेल हँडपंप पुन्हा असेंबल करण्यासाठी सर्व स्टेप्स रिव्हर्समध्ये पूर्ण करा. मिनिटाला कमीत कमी 40 स्ट्रोक पंपिंग झालं पाहिजे. आता हे पाणी पिण्यासाठी तयार आहे आणि पहिल्यापेक्षा घातक जंतूंपासून जास्त सुरक्षित आहे. कृपया ह्याची नोंद घ्या की रिॲक्टर्सचे 2 प्रकार आहेत. एक जे रायझर पाईपच्या बाहेर फिट आहे, या डिव्हाइससाठी आपल्याला ओरिंगची आवश्यकता आहे. आणि दुसरा जर रायझर पाईपच्या आत रिॲक्टर स्क्रूने फिट झाला तर आपल्याला ओरिंगची आवश्यकता नाही. टेरल्टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, वेबसाईट www.teraltec.com, फोन 810-811-2121, ईमेल mail@teraltec.com. टेरल्टेक, सेव्हिंग एनर्जी सेव्हिंग लाईव्ह्स.